आपला भूतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो, आपला भविष्यकाळ आपल्याला आपल्या स्वप्नांचा आनंद देतो, पण फक्त वर्तमान काळच आहे जो आपल्याला आयुष्याचा खरा आनंद देत असतो। त्यामुळे आपल्या भूतकाळात जे काही चांगलं वाईट जे काही झालं त्याची आठवण करून किंवा त्याचा विचार करत आपला आजचा जो वर्तमान काळ आहे तो वाया घालवू नका। आणि त्याचबरोबर भविष्यात जे काही व्हायचं आहे ते तर होणारच आहे। हां, पण इतकंच आहे की जे काही आपले भविष्यात म्हणजे ध्येय असतील स्वप्न असतील ते पूर्ण करण्याचा प्रयत्न मात्र वर्तमान काळातच करा। पण त्याच्या मागे लागून वर्तमान काळात सध्यात जे काही तुम्हाला असे आनंदाचे छोटे छोटे क्षण मिळतात त्याचा आनंद पुरेपूर घ्या, कारण हे क्षण तुमच्या आयुष्यात पुन्हा कधी येणार नाहीत हे नेहमी लक्षात ठेवा। तर अशा एका छोट्याशा अशा पॉझिटिव्ह थॉटने आजच्या व्हिडिओची मी सुरुवात करत आहे। मी गीता आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये। कसे आहात सगळे? आशा करते स्वामीच्या कृपेने तुम्ही सगळे मजेत आणि आनंदित असाल। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा चौथा गुरुवार आणि या चौथ्या गुरुवारीच मी माझ्या व्रताचं उद्यापन करणार आहे, कारण पुढच्या गुरुवारी पाचव्या गुरुवारी संध्याकाळी 7:10 अमावस्या चालू होत आहे आणि त्याच्या अगोदरच मग आपल्याला म्हणजे सगळे जे काही सवासने आपल्याला बोलवायचे आहे त्यांना बोलवावं लागेल आणि प्रत्येकालाच लवकर येणं काही शक्य होणार नाही। इतकंच असं काही कारण नाही आहे की अमावस्याला आहे म्हणूनच मी आज उद्यापन करते, कारण मी काय असं इतकं मानत नाही। कारण जे आपण म्हणजे दिवाळीच्या वेळेस पूजा जी महालक्ष्मीची करतो ती आपण अमावस्येलाच करत असतो, त्यामुळे पुढच्या गुरुवारीसुद्धा अमावस्या जरी लागली तरीसुद्धा त्यावेळेस जरी उद्यापन केलं तरी काही फरक पडणार नाही आहे। पण माझा मेन म्हणजे कारण असं आहे की पुढच्या गुरुवारी म्हणजे दोन्ही मुलांचे स्पोर्ट्स डे आहे, तर तो ते शक्यतो संध्याकाळीच असतं, त्यामुळे संध्याकाळी आम्हाला तिकडं जावं लागेल आणि शेवटच्या गुरुवारीच म्हणजे कुठला जो काही असेल तर त्या दिवशी मी पुरणपोळीचं नैवेद्य करत असते आणि त्याचबरोबर मग सकाळीच मला पूजासुद्धा करावी लागेल, उद्यापन करावं लागेल। सगळी घाई गडबडीत सगळं काही करण्यापेक्षा म्हटलं आज चौथ्या गुरुवारीच शांतपणे सगळं काही करावं, पूजा म्हणजे उद्यापन आणि नैवेद्य सगळं निवांत होईल, तर त्यामुळे मी आजच उद्यापन करणार आहे। तर आता पूजेची मांडणी करून घेतले मी आणि आता त्यानंतर म्हणजे त्याला नैवेद्य दाखवायचं आहे, तर त्यामुळे पुस्तक म्हणजे कथा वाचण्याच्या अगोदर म्हटलं पूर्ण स्वयंपाक बनवून घ्यावा, तर त्यासाठी इथे बघा मी आता पुरणपोळ्या करते, बाकीचा स्वयंपाकसुद्धा चालूच आहे साईड बाय साईड। तर आपलं पोळ्या ज्या असतात ना नेहमी आपलं पुरण जसं होतं तर त्यावर आपल्या पोळ्या ह्या पूर्णपणे डिपेंड असतात, तर त्यामुळे पुरण जर चांगलं झालं व्यवस्थित झालं तर पुरण जे आहे ते लाटल्यानंतर त्या पोळीच्या अजिबात बाहेर येत नाही किंवा त्या चिरतसुद्धा नाहीत। तर तुम्ही पाहू शकता पोळ्या ज्या आहेत ते नेहमी अशा अगदी अलगद आणि हलक्या हातानेच लाटल्या की हे पहा किती व्यवस्थित पुरण जे आहे ते पूर्ण पोळीला सगळीकडे अगदी व्यवस्थित युनिफॉर्म पसरलं गेलं आहे आणि कुठेही पोळी चिरलेली नाही आहे। आणि व्यवस्थित आपण जर हलक्या हाताने लाटली तर तुम्ही ते पाहू शकता पोळी अगदी व्यवस्थित फुगते आणि त्यासाठी आपल्याला कुठेही मैदा वापरावा लागत नाही। मी तरी इथे फक्त जे आपले गव्हाचे पीठ असतं त्याचं कणकेच्याच फक्त ह्या पोळ्या बनवते, थोडासुद्धा मैदा यात मिक्स नाही करत, तरीसुद्धा त्या अजिबात चिरत नाहीत किंवा कुठेही फुटलेल्या तुम्हाला दिसणार नाहीत, सगळ्या पोळ्या ह्या अगदी व्यवस्थित फुगतात। आणि ह्यामध्ये पुरण म्हटलं तर मी जेवढं कणिक आपण घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त ह्यामध्ये मी पुरण भरलेलं आहे, तरी पण त्या फुटलेल्या तुम्हाला ते कुठेही दिसणार नाहीत। आणि कसं ह्या पोळ्या ज्या आहेत तुम्हालासुद्धा म्हणजे प्रत्येकाला प्रॅक्टिसने ह्या सुधरत जातात चांगल्या येत जातात, तर प्रॅक्टिस करत राहा। तर अशा तऱ्हेने सगळा स्वयंपाक नैवेद्य तयार झालेला आहे आणि आता मी इथे महालक्ष्मीची जी कथा आहे ती वाचणार आहे। तर इथे सगळे दिवे समया वगैरे सगळं काय आता लावून घेतले मी अगोदर आणि इथं गट्टू आणि प्रणितीसुद्धा बसलेले आहेत बघा कथा ऐकण्यासाठी आणि हे तर काय अजून ऑफिसमध्येच आहेत। तर आता इथे मी आधी पुस्तक आधी वाचून घेते। ऐका भाविकांनो, ऐका भक्तांनो, श्री महालक्ष्मी व्रताची कथा पूर्वाची कहाणी ही कहाणी पठन आणि श्रवण केल्याने तर गट्टूला धूप किंवा अगरबत्ती हे पेटवायला खूप आवडतं, तर तेच आता धूप इथे लावतोय बघा तो।
आणि आता मध्येच एक म्हणजे ब्लाऊजसाठी कस्टमर आला होता, तर त्याच्यासाठी मी थोडा वेळ गेले होते. तर तर आता आमची आरती चालू होती तेव्हाच आता सगळ्या बायकासुद्धा म्हणजे हळदीकुंकूला आलेल्या आहेत. आणि असं संध्याकाळच्या वेळेस किंवा पूजेच्या वेळेस जेव्हा आपण अशी धूप लावतो तर घरात जो असं त्याचा धूर सर्वत्र पसरतो ना, तर त्याच्यामुळे एक वेगळीच प्रसन्नता आपल्या घरात जाणवते बघा. तर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे सुवासिनींना हळदीकुंकू. तर आता हळदीकुंकूसाठी आपण म्हणजे कितीही म्हणजे 5-7 अशा आपण जसं आपल्याला शक्य होईल तसं आपण इतक्या म्हणजे स्त्रियांना बोलवू शकतो. जर आपल्याला ते शक्य नसतील तर ते आपण कुमारिका ज्या मुली असतात तर त्यांनासुद्धा आपण हळदीकुंकूसाठी बोलवू शकतो, त्यांची पूजा करू शकतो. तर म्हणजे जसं आपली इच्छा असेल त्याप्रमाणे आपण हे सर्व काही करू शकतो. आणि हळदीकुंकूबरोबर आपण सुवासिनींना आपल्या म्हणजे जसं शक्य होईल आपल्याला तसं त्या इच्छेप्रमाणे आपण एखादं फूल आणि पान सुपारी आणि जे आपली महालक्ष्मी व्रताची कथेचं जे पुस्तक आहे इतकं देऊनसुद्धा आपण हळदीकुंकू करू शकता. किंवा जर आपल्या शक्य असेल त्याबरोबरच आपण एखादं भेटवस्तूसुद्धा त्यांना देऊ शकता. आणि आजच्या दिवशी सगळ्या स्त्रियांचा उपवास हा असतोच, तर त्यासाठी त्यांना देण्यासाठी मी मसाला दूध इथे बनवलेलं आहे. ह्या दुधाचा मसालासुद्धा मी घरीच बनवलेला आहे. ॲक्च्युली मला ते शूट नाही करता आलं, थोडीशी घाई झाली, पण काय हरकत नाही. कहावा बनवायला अगदी सोपा आहे, अगदी पटकन होणार आहे. तुम्हीसुद्धा ह्या उद्यापनाच्या वेळेस तुम्ही सुवासिनींना देण्यासाठी असा हा पटकन होणारा आणि कमी खर्चात होणारा मसाला दूध तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करू शकता. तर चला आता व्हिडिओचा एंडसुद्धा मी तेच करत आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून असेच माझे नवीन नवीन व्हिडिओज पाहत राहा. तर चला भेटूत आता पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन इंटरेस्टिंग टॉपिकसोबत. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. बाय बाय.